पालक पनीर करता आपण पालक ब्लांच करून घेऊया। प्रोसिजर आतल्या आपल्या आधीच्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे, मी हवं तर पोस्ट करेन। व्हेरी सिंपल, गरम पाण्यात जस्ट 1 मिनिट आपल्याला हे ब्लांच करून घ्यायचं आहे। जस्ट 1 मिनिट आपण त्याला ब्लांच करून घेतलेलं आहे, आपण काढून घेऊया। आणि यू नो दॅट आपल्याला हे थंड पाण्यात काढायचं आहे। मी चिल्ड पाणी घेतलंय फ्रीज मधलं, डीप फ्रीजर मधलं, आपण त्याच्यामध्ये काढूया। त्याच्यामुळे आपला कलर आहे तो अतिशय सुंदर असा ग्रीनच राहणार आहे। सो 1 मिनिटाचा ठेवू, आपण तो काढून घेऊ। ब्लांच पालक आपण मिक्सर मध्ये घेऊया। वन टेबल स्पून चण्याचं पीठ घालते सो दॅट ते वॉटर आणि पानं असं सेपरेट होणार नाही, सो एकजीव मस्त होईल। सॉल्ट टू टेस्ट, जस्ट 1 टेबल स्पून दूध घालते मी, थोडीशी साखर अगदी चवीपुरती, थोडस आलं घालूया, ग्रीन चिलीज 3-4, याची छान ग्राइंड करून पेस्ट करून घेऊया। बटर घेतले मस्तपैकी, तूपही घेऊ शकता तुम्ही, खूप छान लागेल। बटर जाऊ नये म्हणून थोडंसं आपण त्याच्यात तेल घालून घेऊया। फोडणीला मी दालचिनी आणि वेलची घालते, खूप सुंदर फ्लेवर येतो। थोडंसं जिरं, थोडेसे 2-3 लसणाच्या पाकळ्या, छान फ्राय करून घेऊया। किंचितशी हळद, जेणेकरून ग्रीन कलर जो आहे भाजीचा तो छान उठून येईल। दॅट्स इट, आणि आता ही ग्रीन ग्रेव्ही। एक चमचा मलई घालून घेऊया। बघू शकता ग्रीन कलर अतिशय उत्तम झालेला आहे, अजिबात काळपट पडलेला नाही आहे। याच्यामध्ये आता आपण फ्रेश पनीर घालून घेऊया। बॉईल येऊ देऊया फक्त, म्हणजे जेणेकरून सगळं ग्रेव्हीतला जो टेस्ट आहे ग्रेव्हीची ती आपल्या पनीर मध्ये मस्त मुरून येईल। आपली भाजी छान बॉईल होतीये, जस्ट फायनल टच त्याला आपण कसुरी मेथी घालून घेत आहोत। कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान येतो पालक पनीरला। मिक्स करूया, जस्ट 1-2 मिनिट त्याला बॉईल होऊ देऊया आणि मग काढूया। पालक पनीर झालेलं आहे, आपण छान सर्व करूया। मस्त पैकी क्रीमनी सजवूया, आपलं पालक पनीर तयार आहे। आहे की नाही स्पेशल?